शेक ओनर्स असोसिएशन, क्रूज कार्गोज, बाकीचे स्टेक होल्डर, दे बीन आस्किंग फॉर एक्सटेन्शन. आम्ही मानतात की या फाटी सीझन इलेक्शना खातीर तांकां जाय त्या प्रमाणे जावना. डॉमेस्टिक टुरिस्ट हातात येऊन लागिल्ले आसात, गिनती ह्या दिसांनी वाढल्या कम्पेर्ड टू द लास्ट मंथ. आणि त्याच्या खातीर समज पहिले जाल्यार बाय स्टॅट्यूट 31 मे आम्ही जेव्हा तारीख दिता, इट इज बेसिकली बिकॉज ऑफ ऑल वेदर कंडिशन्स, पावस त्रास जावचे न्ही म्हणून. टुरिस्ट ह्या दिसांनी आसात आणि शेकवाल्यांनी रिक्वेस्ट केल्ले आसात, मुख्यमंत्र्याकडे उलयला. आणि त्याच्या खातीर म्हाका दिसता की ऑल दो वी टॉक अबाउट 31 मे बिंग द डेट ऑफ हे, वी वील जॉईंटली एन्श्युअर कॉलॉबरेटिव्हली म्हणटा अशें की तांणी स्वता रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय की फाल्यां पावस आयलो कितें त्रास जाले जाल्यार गेस्टांक त्रास जावंक जायना. एज टुरिझम डिपार्टमेंट इज कन्सर्न, बाय मंडे वी वील टेक अ डिसिजन ऑन हाऊ मेनी मोर डेज वी कॅन गिव्ह इट टू देम. वी वील ऑल्सो हॅव टू टॉक टू IMD अँड अदर पीपल अँड अंडरस्टँड द वेदर कंडिशन्स. बट प्रिन्सिपली वी कॅन से दॅट हांव म्हणणार की पत्र बरयला आणि हे बरयला, बट वी वील नॉट डिस्टर्ब द ऍक्टिव्हिटीज टील अनलेस द वेदर कंडिशन्स, सब्जेक्ट टू द वेदर कंडिशन्स विच हॅव बीन प्रिव्हलंट. टुरिझमाकूय शेक ओनर्स हॅव बीन, ट्रेडिशनल शेक ओनर्स हॅव बीन प्लेईंग अ रोल, आणि खुपशे लोक टुरिस्ट येतात बी आसा. आणि तांणी स्वतः बॅलन्स करपाक जाय, कित्याक थोडे नुस्तेकार भाव असतात, वॉटर स्पोर्ट्स वाले असतात, शेक वाले असतात, इट इज वन इकोसिस्टम. एकट्याक समज दिसता दुसरी आम्ही साऊंड लायलो म्हणून हे जाता, प्रॉब्लेम जाता, एन वी डिस्टर्ब द ऍक्टिव्हिटीज जाल्यार वील हॅव अ प्रॉब्लेम. येता ते सिझनच्या पहिली वी वील टॉक टू ऑल द स्टेक होल्डर्स.